झी 24 तास एक पाऊल पुढे। पिंपरी चिंचवड मध्ये थेरगाव इथे पवना नदी मध्ये हौशी आणि राष्ट्रीय खेळाडूंसाठी बोट क्लब तयार करण्यात आला, पण सध्या या बोट क्लबची इतकी दयनीय अवस्था झाली आहे, इतकी भीषण अवस्था झाली आहे की जिथे सराव करणं आरोग्याच्या दृष्टीनं घातक होऊ शकतं। दूषित पाणी आणि त्यामुळे होणाऱ्या दुर्गंधीमुळे खेळाडू हैराण झालेत। पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। या पाण्याचा रंग पाहूनच तुमच्या लक्षात येईल की नदीची काय अवस्था आहे। पुणे शहरातल्या नद्या कोरड्या पडल्यात, त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड मधल्या हौशी आणि राष्ट्रीय खेळाडूंना सराव करण्यासाठी पिंपरी चिंचवडच्या थेरगाव मधला हा बोट क्लब आशेचा किरण आहे। मात्र या बोट क्लबला गटाराची अवस्था आली। प्रचंड दूषित झालेलं पाणी, दुर्गंधी यामुळे खेळाडू अक्षरशः हैराण झालेत। राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करणाऱ्या या खेळाडूंना नाईलाजास्तव इथे सराव करावा लागतोय। आम्ही सगळे नॅशनल खेळाडू आहोत, आम्ही रोज इकडे प्रॅक्टिस करायला येतो, पण आम्हाला महानगरपालिका काही सुविधा करून देत नाहीये। इकडे खूप जास्त जरपर्णीय जमा होत आहेत, मग पाणीमुळे आम्हाला खूप अंगाला खाचतंय, पाण्यात खाली पडलो तर काचा लागतायत। पाणी इथे खूप दूषित झालेलं आहे, तिथले गटार सुद्धा फुटली होती म्हणून पाणी आधीच खूप खराब झालंय। हे बोट क्लब लवकरात लवकर सुस्थितीत आणावं अशी मागणी केली जाते। पण फार दुर्गंधी याच्यात, वास येतो खूप, आणि आम्ही जेव्हा बोटिंग करायला जातो तेव्हा फारच दुर्गंधी असल्यामुळे बोटिंग करताना फार त्रास होतो। इथं खूप घाण वाटत आहे आणि घाणीमुळं दुर्गंध खूप वाढतो आणि दुर्गंध असल्यामुळे तर आजारी पण भरपूर वाढत आहेत। मग आमची अशी इच्छा आहे की नगरपालिकेने प्लीज ह्याच्याकडे थोडंसं लक्ष द्यावं आणि इकडे जरी साफसफाई करावी। खेळाडूंना प्रोत्साहन देऊ अशी टेंभी मिरवणाऱ्या सरकारचं याकडे लक्ष जाणार का? दुसरीकडे महापालिकेच्या क्रीडा विभागानं हा प्रश्न आमचा नव्हे तर पर्यावरण विभागाचा आहे असं म्हणून हात वर केलेत। पर्यावरण विभागाने हे काम लवकरच सुरू होईल असं उत्तर दिलंय, पण या सगळ्याला जेवढा विलंब होईल यातून खेळाडूंच्या आरोग्याची समस्या निर्माण होऊ शकते हे कोण लक्षात घेईल का? झी 24 तासासाठी पिंपरी चिंचवडहून कैलासपुरीसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।